मित्र हो लोक म्हणतात की शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजयंतीच्या निमित्तानं शिव शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करतो शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करतो पण हा जागर करत असताना खरंच फरक पडतो का लोक मला विचारतात पण मी त्यांना सांगतो की कुठलीही ही वाया जात नसते फरक पडत असतो विष्णू नागर एक कवी आहे त्यांनी फार सुंदर लिहिलं होतं की मौसम बदलता आहे तो फरक पडता आहे चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है किसी का किसी के साथ प्रेम हो जाता है तो फर्क पड़ता है आदमी अकेले लड़ता है तो भी फर्क पड़ता है आत्महत्याएं होती है भूख बढ़ती है तो फर्क पड़ता है यहां तक कि यह कहने से भी आप में और दूसरों में फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते हैं कि हाँ फर्क पड़ता है फर्क पड़ तो यानी तो फर्क पड़ावा हुआ शिवाजी महाराज का जागर है मनुष्य शिव जयंती सा है की शिवजयंती नाचून साजरी करता न करता आपण वाचून साजरी करूया खर तर आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला अभिमान वाटणं हीच महत्वाची बाब आहे कारण इतिहासाबद्दल अभिमान वाटण्यासाठी निदान तो इतिहास आधी वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो आणि अर्थात अभिमान वाटण्यासारखा तो असावाही लागतो कारण इतिहासाबद्दल अभिमान वाटण्यासारखा तो असावाही लागतो म्हणून इतिहासाबद्दल नुसता अभिमान वाटूनही उपयोग नाही त्या इतिहासाचे नुसते गोडवे गाण्यातही अर्थ नाही नुसता वाचण्यात अर्थ नाही की डोक्यावर घेऊन सुद्धा अर्थ नाही अर्थ आहे तो इतिहास शिकण्यात इतिहासानं दिलेली शिकवण अंगीकारण्यामध्ये आणि तो इतिहास जर छत्रपती शिवरायांनी घडवलेला दैदिप्यमान असा इतिहास असेल तर त्या इतिहासाचा नुसता अभिमान वाटण्याचा आपल्याला अधिकारच नाही तर त्या इतिहासाची पारायण करून तो अंगीकारून स्वाभिमानी होऊनच इतिहासाबद्दल अभिमानी होण्याचा अर्थ आहे पाठीवरचा इतिहास पुसला जाईल कागदावरचा फाडला जाईल पण इथल्या माणसांच्या काळजावरती छत्रपतींच्या पराक्रमाचा जो इतिहास कोरला गेला आहे तो कदाबी मिटणार नाही आणि त्याच काळजावरती कोरलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून क्षणोक्षणी प्रेरणा मिळत राहावी असं छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे हे शिवचरित्र आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला मृत्यू अवघ्या पन्नास वर्षांचं आयुष्य आहे पण साडेतीनशे वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून ते तुमच्या माझ्यासमोर उभा आहे तुमच्या माझ्यासाठी ते प्रकाशवाद निर्माण करत आहे मित्र हो खरंतर शिवाजी महाराजांच्या नावाची नुसती घोषणा ऐकली की अंगात उत्साह संचारतो तर शिवाजी महाराजांच्या विचार आपण केला शिवाजी महाराजांच्या अनेक त्यांच्या आयुष्यातल्या नाट्यमय घटना बघितल्या त्या आहेतच पण शिस्त नियोजन ध्येयवाद राष्ट्रवाद बलिदान सहिष्णुता आपुलकी प्रेरणा विचार या सगळ्यांनी युक्त असा चरित्र आहे अजून या देशात अनेक राजे झाले पण छत्रपती शिवाजी महाराज हे काही वारसाक्ड झालेले राजे नव्हते आयुक्त मिळालेलं राज्य पुढं चालवणं सोपं असतं पण स्वतः राज्य निर्माण करणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे महाराजांनी नेमकं तेच केलं आहे ते राज्य संस्थापक होते स्वकर्तृत्वावर आपलं राज्य निर्माण करणाऱ्या राजानं सगळ्या जगाला प्रेरणा दिली आहे आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की जे जे महापुरुष तुम्हाला मला वंदनीय आहेत जे जे महापुरुष तुम्हाला मला आदर्श वाटतात जे जे महापुरुष तुम्हाला मला प्रेरणास्थानी वाटतात त्या सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थानी होते अहो आग्र्याहून सुटकाही महाराजांच्या जीवनातली अशी घटना माझ्या आयुष्यात मला परिणामकारक ठरली असं म्हणतंय कोण नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाष बाबू काय क्रांतीचे नाना पाटील काय भगतसिंग काय उमाजी नाईक काय या सगळ्यांनी सांगून ठेवलं की स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा मला कुठून मिळाली असेल तर ती फक्त आणि फक्त शिवचरित्रातूनच मिळाली मिळाली इतकंच नाही तर जगविख्यात इतिहासकार अनाल टायबर्न तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदानं नाचलो असतो इतकंच नाही तो इंग्लंडचा ग्रँडअप म्हणतो की राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि आर्थिक जाण अस जाण असणारे ते राजकारणी पुरुष होते आणि त्यांच्या चाणाक्ष योजकतेमुळेच हो इथल्या लोकांना सत्ताधीश होता आलाय ही शिवचरित्राची प्रेरणा आहे हे शिवचरित्र आतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक रुपया द्या आणि शिक्षणाला चला अशी हाक देश शिक्षणाची गंगा ज्यांनी तुमच्या माझ्या दारात पोहोचवली गोरगरिबांच्या दारात पोहोचवली आणि तुमच्या माझ्यासाठी रयत शिक्षण संस्थेसारखा वडवृक्ष उभा केला ते कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर आणडा एका प्रसंगात म्हणतात की अरे प्रसंग पडला तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेन पण कॉलेजला दिलेलं शिवरायांचं नाव मी कधीच बदलणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पोवाडा महात्मा ज्योतिबा फुलेली नसला तर प्रथम मायभूचा चरणा छत्रपती शिवबा चरणा गातो निगातो कवना असं साहित्य रत्न अण्णा ओसाठे अभिमानांना म्हणाले आणि महाराजांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली ते जगद्गुरू तुकोबा आहे म्हणताय शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास येथे असं म्हणत त्यांनी महाराजांचा गौरव केला आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची किमया आहे शिवाजी या नावाची जादू आहे अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची नुसती घोषणा ऐकली अंगात उत्साह संचारतो मी अशोक राणांचं हो पुस्तक वाचत होतो त्या पुस्तकामध्ये राणांनी फार सुंदर लिहून ठेवलं आहे हो की तनातनात तना आणि मनामनात शिवनाम भिनून छातीची ढाल करून माणूस राष्ट्राच्या रक्षणासाठी उभा राहतो अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठीची प्रेरणा त्याला मिळते दणकट पायानं पुढं जाण्याची चालना मिळते आणि सळसळणाऱ्या रक्ताना सारं बळ अंगी एकवटून त्याच्या मुखातून उत्स्फूर्तपणे शब्द निघतात हर हर महादेव मित्र हो ज्यावेळेस आपले सैनिक शत्रूंच्या विरुद्ध लढा उभारत असतात जेव्हा सीमेवरती लढत असतात त्यावेळी त्यांच्या प्रेरणादायी घोषणा काय असतात जरा विचार केलाय का के मराठा रेजिमेंट असो की रेजिमेंट असो या दोन्ही तुकड्यांमधील जवानांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव या दोनच घोषणा असतात आणि रेजिमेंटच्या स्थापनेपासून या रेजिमेंटचं जे गीत गायलं जायचं त्याची सुरुवातच वीर शिवाजी के बालखम यावेळी निवायची नंतर एकोणीसशे त्रेसष्टला वीर शिवाजी शिवाजीऐवजी त्या ठिकाणी वीर भारत हा शब्द आला म्हणजे शिवाजी या शब्दाचा पर्याय भारत असा झाला आहे यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराज हे काही फक्त महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक नाही आहेत ते संबंध भारताच्या अस्मितेचं प्रतीक आहे कारण संबंध भारत देश जेव्हा गुलामीच्या नैराश्याच्या चा छायेत लोटला जात होता त्यावेळी एक आशेचा किरण महाराष्ट्रात दिसत होता ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रंजलेल्या गांजिल्यांच्या मनात अस्मितेचा अंकुर फुलवण्याचं आणि स्वराज्याचं स्वप्न दाखवण्याचं काम छत्रपतींनी केलं आपल्याला परकीय सत्ता नको अजिबात नको आपलं आपलं स्वतःचं राज्य पाहिजे स्वराज्य पाहिजे हे सगळ्यात आधी महाराजांनी सांगितलं स्वराज्य म्हणजे छत्रपतींचं अजिबात नाही स्वराज्य म्हणजे आपलं स्वराज्य म्हणजे लोकांचं स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य या देशात अनेक राजांनी विजय संपादन केला त्यांनी मिळवलेलं यश त्यांनी मिळवलेलं राज्य जनतेनं तितक्याच आनंदानं उत्साहानं मान्य केलं नाही त्या राजाला राजा मानलं राजा खरं पण त्याचं राज्य आपलं मानलं नाही कारण जनतेच्या जा दृष्टीनं त्या राजांची राज्य ही त्यांची होती जनतेची नव्हती पण कोणी राजा असो अथवा नसो नेता असो अथवा नसो हे माझं राज्य आहे ते मलाच टिकवलं पाहिजे मलाच सांभाळलं पाहिजे या जिद्दीनं या आपलेपणानं संबंध भारताच्या इतिहासात जनता एकदाच लढली आहे एकदाच लढली आहे ती छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी कारण ते जनतेचं राज्य होतं ते आपलं राज्य होतं आज सुद्धा लोकशाही आहे पण लोकांना हे राज्य आपलं वाटत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणून शिवचरित्रातून हे आपल्याला घ्यायचं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे मी जरा वाचत होतो आणि इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी फिलिप्स मॅसन भारतात आला भारतात आल्यावरती त्या फिलिप्स मॅसनला असा प्रश्न पडला की आमच्या लोकांनी हा एवढा मोठा देश एवढा मोठा भूभाग या देशावरती आमच्या लोकांनी राज्य कसं काय केलं त्याला प्रश्न पडला त्यानं इतिहासाचा अभ्यास सुरू केला त्यानं सगळा भारताचा इतिहास बघितला वाचून काढला आणि आर्मीज इन इंडिया नावाचं महत्त्वाचं पुस्तक त्या फिलिप्स मॅसन दिलं त्या आर्मीज इन इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये फिलिप्स मॅसन असं म्हणतोय की मी पाच हजार राज्यकर्त्यांचा अभ्यास केला पाच हजार राज्यकर्त्यांचा अभ्यास केला त्यामध्ये मला फक्त तीनच राजांनी सगळ्या सगळ्यात जास्त प्रभावित केलंय तीनच राजांनी तिसऱ्या नंबरला अकबर दुसऱ्या नंबरला शिखांचा राजा रणजित सिंग आणि पहिल्या क्रमांकाला छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या क्रमांकाला छत्रपती शिवाजी महाराज का याचं उत्तर तो फिलिप्स पॅसन त्या आर्मीज इन इंडिया नावाच्या पुस्तकात देतोय तो म्हणतोय सैन्य हे पोटावर चालतं या देशातल्या फक्त एकाच राजाला कळालं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याला खायला दोन व्हायचं लागतं त्याला पगार पाणी लागतो या देशातल्या एकाच राजाला कळलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रवाद कशाला म्हणतात राष्ट्रवाद काय चीज असते मी म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे मी अशी उदात्त एकात्मतेची भावना कधी निर्माण होते हे सुद्धा या देशातल्या एकाच राजाला कळालं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जे पुढचं वाक्य फिलिसमॅसनं लिहून ठेवलं आहे ते वाचून मलाही दुःख होतं आणि तुम्हालाही दुःख झाल्याशिवाय राहणार नाही तो म्हणतो अजून काही वर्ष छत्रपती जगले असते सा तर आम्हाला इथं राज्य करण्याची संधी कधीच मिळाली नसते हे फिलिप्समॅझ आरबीज इंडिया नावाच्या पुस्तकात लिहून ठेवतोय आणि मी हे सांगण्याचा खडाटोप का करतोय तर त्या शेवटच्या वाक्यासाठी करतोय जे शेवटचं वाक्य फिलिप्समॅसनं आपल्या पुस्तकात नोंदवून ठेवलंय तो म्हणतोय शेवटी की या राजाला इथली जनता विसरली म्हणून ती पारतंत्र्यात गेली म्हणून ती गुलामगिरीत गेली हे मी नाही म्हणत आहे हे फिलिप्स मॅसन इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी तो नोंदवून ठेवतोय म्हणजे याचा अर्थ असा असा आहे जे बर्नॉट शॉ म्हणतो की इतिहास सिखाता आहे हम इतिहास ते कुछ नाही शिकते आम्ही काहीच शिकलो नाही इतिहासातून जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही म्हणून माझं वारं वारंवार तेच सांगणं आहे की शिवचरित्राशी फारकत घेऊ नका जो समृद्ध असा आहे वारसा जो समृद्ध असा इतिहास तुम्हाला मला लाभलाय तो हो आपल्याला नाकारून चालणार नाही त्याचा हात सोडून चालणार नाही त्या विचारांची पारखत घेऊन चालणार नाही मी नेहमी सांगतो मला जेव्हा जेव्हा ती रामकथा मी वाचतो तेव्हा तेव्हा त्याचा संदर्भ मला शिवचरित्राशी जोडणं खूप महत्त्वाचं वाटतं एक आपल्या लोककथांमध्ये रामकथा आलेली आहे अनेकांनी ती वाचली असेल अनेकांनी ती ऐकली असेल ती अशी आहे की रामसेतूचं काम चालू होतं रामसेतू बांधण्याचं काम चालू होतं रामनाम लिहून दगड समुद्रात फेकला जात होता आणि दगड काय आश्चर्य पाण्यावरती तरंगत होता रामनाम लिहायचं दगड तरंगतो आहे रामनाम लिहायचं दगड तरंगतो आहे काम अगदी का व्यवस्थित सुरू होतं प्रभू रामचंद्रांना वाटलं की आपणही याच्यामध्ये काहीतरी हातभार लावला पाहिजे आपले सगळे सैनिक मदत बांधकाम करतायत आपणही त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून प्रभू रामचंद्रांनी दगड घेतला आणि दगड पाण्यात टाकला दगड बुडाला प्रभू रामचंद्रांना वाटलं हे असं घडलं कसं काय आपल्या नावावर सगळं कार्य चालू आहे आपले सैनिक सगळे दगड पाण्यामध्ये टाकत आहेत आपलं नाव लिहून टाकत आहेत दगड तरंगतो आहे आणि मी त्यांचा सगळ्यांचा सेनापती मी सगळ्यांचा राजा माझ्या नेतृत्वामध्ये हे सगळं चालू आहे आणि मी दगड टाकला आणि तो दगड पाण्यामध्ये तरंगतो आहे प्रभू रामचंद्रांनी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघितला त्यांनी पुन्हा दगड पाण्यामध्ये टाकला दगड पुन्हा तरंगला तर पुन्हा बुडाला पुन्हा टाकला पुन्हा बुडाला प्रभू चिंतेत अस्वस्थ झाले बसले अंगद तिथं उभा होता तो अंगत प्रभू रामचंद्रांच्या जवळ आला आणि तो त्यांना असं म्हणाला प्रभू चिंतेत दिसत आहे काय अस्वस्थता आहे प्रभू रामचंद्र म्हणाले अंगत तुम्ही सगळे माझं नाव लिहून लिहून दगड पाण्यामध्ये टांगताय टाकताय तुमचा दगड तरंगतो आहे आणि मी मात्र दगड टाकला तर ता दगड बुडतो आहे हे असं का होतंय मला प्रश्न पडला आहे तेव्हा अंगद असं म्हणाला प्रभू ज्याला स्वतः रामानं सोडून दिलं तो दगड बुडणार नाही तर काय तरंगणार आहे का तो बुडल्याशिवाय राहणार नाही ज्याचा रामानं त्याग केला ज्याचा हात रामानं सोडून दिला तो दगड तरंगणार नाही तो बुडल्याशिवाय राहणार नाही तो बुडणारच आहे सा मला सांगायचं सा तुम्हाला सगळ्यांना हे आहे की जर हे राज्य पुढे न्यायचं असेल तर शिवछत्रपतींचा विचार त्याप्रमाणे तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे शिवछत्रपतींच्या विचारांचा हात जर आपण सोडून देऊ तर आपल्यालाही बुडल्याशिवाय कोणी वाचवू शकणार नाही आपलं राज्य प्रगतीपथावर जाण्याशिवाय ते बुडाल्याच्या दिशेनं जाण्याशिवाय राहणार नाही म्हणून छत्रपतींच्या विचारांचा जागर करायचा आहे छत्रपतींच्या विचारांचा जागर तो यासाठी करायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये की स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की तुमच्या देशातल्या तरुणाईच्या ओठावरची कुठलं गाणं आहे ते मला सांगा मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो मित्र हो कुठलाही गाणं आहे आमच्या तरुणाईच्या ओठावरती मी सहज सध्या ऐकत होतो वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात श्रीवल्ली याला ओळखत नाही गल्ली आणि हा म्हणे तेरी झलक श्रीवल्ली याचं पेट्रोल उधारीचं मित्राची गाडी आणि हा म्हणतो तुला फिरवी माझ्या गाडीवर इतकंच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आले चलू तुझको तारो के शहर मे आई शप्पच सांगतो हा तिला आमच्या औरंगाबादच्या बिबिका मकबराला पण घेऊन जात नाही पण म्हणतो तारोके शहरमध्ये घेऊन जाईल अशी सगळी अवस्था आहे अशी सगळी परिस्थिती आहे मी नेहमी एका कार्यक्रमामध्ये जात असतो बऱ्याच कवी संमेलनामध्ये जात असतो आता त्या कवी संमेलनामध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी मी गेलो म्हटलं काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल आपल्याला जाऊयात आजची तरुण पिढी काय विचार करते काय छान छान पद्धतीने लिहिलं जात आहे मी बसलो होतो स्टेजवरती एक जर आला म्हणे सर मला कविता सादर करायची म्हणे म्हटलं अवश्य कर सर मला कवितेतून कोणाला तरी सांगायचं आहे म्हणे म्हटलं काय सांगायचं सा? नाही तुम्ही बघाच म्हणे आता म्हटलं सांग तो म्हटला किती घेतली वचनं आपण किती घेतल्या आणा भाका ग तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखा गेलं आली ना ती पोरगी जिच्यासाठी हा म्हटला होता त्याले उठून म्हटलं सर मलाही याला उत्तर द्यायचं आहे म्हणे म्हटलं आता काय उत्तर द्यायचं आहे नाही म्हणजे तुम्ही बघाच म्हणे मला द्यायचं आहे म्हणा उत्तर म्हटलं बोल तू त्याच्याकडे बघून म्हणते नको फसऊस मला असे नको मारू खोट्या बातारे तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे म्हटलं अशी अवस्था आहे हे असं सगळं ऐकायला मिळतं मी म्हणत नाही गाण्यांचा आस्वाद घेऊ नका मी म्हणत नाही की अलीकडच्या ट्रेडनुसार तुम्ही वागू नका पण मला जे सांगायचं आहे ते हे सांगायचं आहे ओठावरती गाणं असतं म्हणजे काय ओठावरती छत्रपतींचा विचार असणं हे महत्वाचं आहे गाणं असू द्या मी म्हणत नाही की तुमच्या ओठावरती पोवाडाच पाहिजे छत्रपतींचा मी म्हणत नाही की तुमच्या ओठावरती एखादं छत्रपतींच्या विचार छत्रपतींच्यासाठी लिहिलेलं गाणंच पाहिजे माझं सांगण्याचा उद्देश आहे की तुमच्या मनामध्ये छत्रपतींचा विचार असेल तर ओठावरती सुद्धा छत्रपतींच्या कार्याचं गुणगाण झाल्याशिवाय रह राहणार नाही आणि छत्रपतींच्या विचारांचा जागर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही अहो नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात कि त्या अनोळखी प्रदेशात केव्हा तरी घनदाट अरण्यानं वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात हिंटाना माधवेंद्र शिवाजी राजा तुझ्या मनात विचार चमकला असेल की शतखंड झालेल्या भारताच्या या तुकड्या तुकड्यांना एक विचारानं मी फारवून टाकीन आणि श्रीचं राज्य उभारीन हे शिवराया तुझा संदेश अजूनही दऱ्या खोऱ्यातून गुंजतो आहे तुझे नेत्र अजूनही अभ्यागताला निहाळत आहेत ते स्वप्न काय असेल ते स्वप्न काय असेल हे मानवी देहधारी साधू पुरुषा तुझी तपस्या तुझे ध्येय तुझे कार्य जणू चरंतराला आव्हान देत आहेत तुझे झेंडे आता फडकताना दिसत नाहीत तुझे ते मावळे ते तानाजी ते बाजी ती भवानी ते विजयी सारे कळाच्या उदरामध्ये नष्ट झालेत पण अजूनही आकाशातून देववाणीसारखे शब्द उमटतात हर हर महादेव हे शिवराया युगे युगे तुझे राव मानव जात उच्चारत राहील पावन होण्यासाठी पावन होण्यासाठी पावन होण्यासाठी छत्रपतींच्या विचारांचा आणि छत्रपतींच्या नावाचा जयघोष करायचा आहे तो पावन होण्यासाठी हे रवींद्रनाथ टागोर त्या बंगालमधून सांगतायत हा विचार आम्ही केला पाहिजे आणि मी हे सांगतो तो प्रसंग घडला होता काय घडला होता कसं झालं होतं मला माहिती नाही पण जो प्रसंग माझ्या वाचनात आला आहे जो प्रसंग तुमच्या वाचनात यावा तुम्हाला तुम्ही तो ऐकावा म्हणून हा सांगण्याचा मोह होतो की शत्रूला सुद्धा छत्रपतींच्या विचारांचं आकर्षण केवढं आहे केवढं आकर्षण आहे आणि छत्रपतींच्या विचारांबद्दल आदर केवढा आहे अहो तो औरंगजेब ज्याचा एक स्वागत आलेला आहे ते सांगण्याचा बहु मला वारंवार या ठिकाणी होतो की तो आपल्या पुत्राला काय सांगतो आहे तो म्हणतो आहे हा हा तोबा तोबा क्यो हासिल होती असे सिवासिक हमारी तर फौज बारू तोपखाना खजाना हाती खोडे शिवाजी के पास कुछ भी नहीं है फिर भी फतेह हासिल होती है उसे क्यों ये मालूम है तुम्हें शहजादे शायद तुम ये कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे और शराब नाच गाने शिकार मौज मस्ती और इश्को मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी समझ ही नहीं पाओगे शिवाजी ने मजबूत किले बनाए अपनी फौज और अरसला बधाई नए जंग बहरीत की तावीद की है उसने लेकिन उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए हैं उसने हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जहांगीर लालच दी लेकिन उन जाबाज मराठों ने उन जाबाज मराठों ने हमारी जहांगीर पर थूक दिया शहजादे थूक दिया, मराठे छुकते नहीं मराठे रुकते नहीं मराठे थकते नहीं और मराठे बिकते भी नहीं शिवाजी मगरूर है चालाक है दगाबाज़ है लेकिन उसका चाल चलन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है शहजादे अपने दुश्मन के भी मजहब मस्जिद मौलवी फकीरों औरतों और की इज्जत करना जानता है वो तभी तो उसकी इज्जत बुलंद मीरार की तरह सर उठाए आसमां को छू रही है इसमें कोई शक नहीं है शहजादे की हम खुश नसीब हैं हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा शहजादे हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो और तो औरंगजेब अपना पुराणा सांग की तू शिवाजी महाराजांचं चलन घे मग आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या लोकांनी महाराजांच्या चरणानुसार आणि महाराजांच्या विचारानुसार चालायला नको का हा प्रश्न मला वारंवार वारंवार पडत आलेला आहे आणि जी शिस्त मला चरित्रामध्ये दिसते ती शिस्त आपल्यामध्ये यावी इथल्या लोकांमध्ये रुजावी असं मला सारखं वाटत आलेलं आहे मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना विचार मिरवायचा नाही आहे तो पुन्हा पुन्हा मनावरती गिरवायचा आहे आणि इथल्या मातीमध्ये खोल खोल जिरवायचा ही गोष्ट लक्षात ठेवा तो जिरवावा लागेल संपत्तीसाठी आपल्या राष्ट्रासाठी लढणारे अनेक आहे इतिहास अशांची आठवण ठेवत नसतो पण आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःला कुर्बान करून जे राष्ट्रासाठी लढतात त्यांची नावं स्वर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये नोंदवली जातात आपल्या मागंसुद्धा सुद्धा आपलं राज्य शिस्तीनं चाललं पाहिजे हा महाराजांचा आग्रह असायचा ज्यावेळी मिर्झा राजांनी आग्र्याला बादशाला भेटायला जाण्याचा आग्रह केला त्यावेळी महाराजांना स्वराज्यापासून दूर जायचं होतं मग आता आपण स्वराज्यापासून जा दूर जाऊ तर आपल्या मागे आपलं राज्य कसं जागेल महाराजांना मोठी चिंता लागून राहिले महाराजांनी ठरवलं परीक्षा घ्यायची एके दिवशी रात्री अचानक महाराज किल्ल्याच्या दरवाज्यावर आले किल्लेदाराला म्हटले दरवाजा उघड किल्लेदारा म्हटलं नाही उघडणार स्वराज्याचा नियम आहे दरवाजा पहाटेच उघडेल तुम्ही कोण अरे मी स्वतः शिवाजी राजा आहे आता तर दरवाजा उघड किल्लेदार म्हटला तुम्ही शिवाजीराजे असाल तर तुम्हाला स्वराज्याचा नियम माहिती असेल सूर्यास्त झाल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा साक्षात यमराज आला तरी सूर्योदय होईपर्यंत उघडला जाणार नाही महाराज म्हटल्यावर ते मला माहीत नाही भाई का शत्रू माझ्या मागं लागलेत मोठं संकट उभं राहिलं आहे मला मते की नाहीतर माझा जीव जाईल सैनिक म्हटला महाराज प्रश्न तुमच्या जीवाचा असेल तर ती माझी जबाबदारी आहे ना घडाच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाचं रक्षण करणं ही माझीच जबाबदारी आहे ती मी पूर्ण करेन पण दरवाजा मात्र आता उघडला जाणार आहे महाराज म्हटले अरे ज्यानं कायदा बनवला ज्यानं नियम बनवले तो राजा समोर उभा आहे तो तुला सांगतो आहे की तू दरवाजा उघड आणि तू त्याचंही ऐकत नाहीस सैनिकांना दिलेलं उत्तर महत्वाचं आहे थोन तो महाराज हा स्वराज्याचा कायदा आहे आणि तो राजानं बनवला तर तो राजालाही लागू तु� आहे रयतेला वेगळा आणि राजाला वेगळा असे दोन कायदे माझ्या स्वराज्यात नाही आहेत राजे म्हटले अरे राजापेक्षा मोठा अधिकार असणारं कुणी आहे का ते तरी सा की की ते जा की त्यांच्या परवानगीने तरी मला आत येता येईल सैनिक म्हटलं माझसाहेब जिजाऊ आहेत की त्यांची तुम्ही परवानगी आणा राजगडला जा त्यांची परवानगी आणली की मी लगेच आत घेतो महाराज म्हटले उचारायचले का तू इथल्या किल्ल्याचा दरवाजा उघडत नाहीस आणि तिकडे राजगडाचा दरवाजा कसा उघडला जाईल रे आणि तिथं जाणार इथं येणार राशा तर सकाळ व्हायची सैनिक म्हटला सकाळी उघडतोच की बघ मी दरवाजा आता मात्र महाराज संतापले रागावले म्हटले राजाचा ऐकत नाही तुझी गर्दन छाटतो तुला मृत्यूदंड देतो सैनिक म्हटला महाराज तुला जी काय शिक्षा द्यायची ती द्या मी भोगायला तयार आहे पण सकाळ झाल्यावर आता मात्र दरवाजा उघडता येणार नाही खुद्द छत्रपतींना रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली आहे आणि सकाळ झाल्यावरती दरवाजा उघडला महाराजांच्या समोर तो सैनिक उभा राहिलाय म्हटला मी अपराधी आहे मला हवी ती शिक्षा द्या मी भोगायला तयार आहे छत्रपतींना माझ्यामुळे रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागावी महाराजांनी सैनिकाला छातीशी कवटाळलं आणि आपल्या हातातलं सोन्याचं कड त्याच्या हातात दिलं आणि म्हटले रे बहादार अरे तुमच्यासारखी स्वराज्याचे नियम कायदे पाळणारी माणसं माझ्यासोबत असताना मी नसलो तरी माझ्या माघारी मला स्वराज्याची चिंता नाही राजापेक्षा सुद्धा कायदा मोठा ही भावना स्वराज्य प्रेमाची आहे अहो सिग्नल तोडला तरी तुला माहित नाही का मी कोण आहे बोल नगरसेवक लाईनवर आहे हे नगरसेवक लाईनवर आहे अशी सगळी माणसं आमच्या स्वराज्यात आमच्या या महाराष्ट्रात भारतात या देशात निर्माण झालेली असताना हा शिवविचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं म्हणून आवश्यक वाटतं म्हणून सारखं मी म्हणतो मला सारखं म्हणावं असं वाटतं की त्या चिप्सच्या पॅकेटासारखी अवस्था नका होऊ देऊ एवढा समृद्ध वारसा आपल्याकडे आहे त्या चिप्सच्या पॅकेटामध्ये दहा रुपयाचं चिप्स की तीन रुपयाचे चिप्स आहे सात रुपयाची हवा आहे तशी आपली अवस्था झालेली आहे आपल्या डोक्यामध्ये फक्त हवा भरून राहिलेली आहे जिरेडोम घालणं चंद्रकोर काढणं आणि दाढी वाढवणं म्हणजे शिवविचार जागृत करणं नाही शिवविचारांना मानणं नाही तो विचार मनामध्ये रुचला पाहिजे तो विचार मनामध्ये पेरला पाहिजे अहो शिवचरित्रातून सांगणं हे आहे की स्वाभिमानी करारी महाराज अरे स्वराज्य स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणारी माणसं स्वराज्यानं कमावली खरा नेता तो नसतो मित्र हो ज्याच्यासाठी जीव घ्यायला लोक तयार होतात खरा नेता तो असतो ज्याच्यासाठी प्रसंगी जीव द्यायला सुद्धा लोक तयार होतात छत्रपतींच्या इतिहासातून सांगणं हे आहे की जीव द्यायला लोक तयार झाले मला इथं सांगावं असं सा वाटतं की जेव्हा जेव्हा अफजल खान मधाचा प्रसंग येतो सगळ्यांना माहिती आहे महाराणी महाराजांनी अफजल खानाचा वध केला वाघ नखाचा वारा केला अफजल खानला फाडला सगळ्यांना हे माहिती आहे मला हे सांगायचं सा नाही आहे लगो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल या सगळ्या प्रसंगामध्ये माहिती आहे याच्या आधी महाराजांची मनोवस्था काय होती त्यांची मानसिक स्थिती काय होती हे सांगणं मला महत्वाचं वाटतं मी जेव्हा जेव्हा शिवचरित्राचा अभ्यास करतो आणि हा सगळा प्रसंग पाहतो आणि आधीची लढायला जातानाची महाराजांची मा, मानसिक स्थिती पाहतो अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही कुठल्या मनस्थितीत होते शिव शिवछत्रपती काय प्रसंग होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला खानाला भेटायला जायचंय आणि महिनाही झाला नाही हो साईबाईंचा सा मृत्यू झाला आहे अवघ्या दोन वर्षांच्या शंभू राजांना सोडून सईबाई चालल्या गेल्या अपरंपार दुःख छत्रपतींना झालं होतं आपल्या पहिल्या राणीसाहेब दोन वर्षाच्या लेकराला पदरात सोडून चालल्या गेल्या हे दुःख संपत नाही तो हे मोठं संकट अफजल खानाच्या रूपानं उभं राहिलं आहे महाराज प्रचंड अस्वस्थ देत होते अस्वस्थता होती पण ही अस्वस्थता आईपासून कशी लपून राहील ती सगळी अस्वस्थता जिजाऊ पाहत होत्या जिजाऊंना दिसलं शिवा मोठ्या अडचणीत दिसत आहे अस्वस्थ दिसत आहे काय चाललंय मनामध्ये जीवाची फिकीर वाटत असणारे मला माहिती आहे पण शिवबा स्वराज्याची काळजी करू नका उद्या तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर शंभू राजांना गादीवरती बसवेल आणि सगळा राज्य कारभार मी हातात घेईन असं ती आई आपल्या लेकराला सांगते आहे काय काळीज असणार आहे जिजाऊंचं म्हणून मला हे सांगणं महत्वाचं वाटतं की अशा मानसिक स्थितीतून की सईबाईंचा मृत्यू झाला आहे दोन वर्षाचे शंभूराजे ते दुःख अजून निवडलं नाहीये आणि महाराज अफजलखानाशी अवाढव्य अशा अफजलखानाशी सामना करायला चालले आहेत म्हणून छत्रपती समजून घ्यायचे की फक्त आणि फक्त समोर प्रथम कर्तव्य मानलं ते स्वराज हित सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग हा योग सहज नाही साध्य झाला सुखाचा त्याग केलाय म्हणून ते साध्य झालंय ही गोष्ट लक्षात घ्या कितीतरी बावळ्यांच्या बलिदानानं स्वराज्याचं तोरण लागलंय ला हे तुम्हाला मला नाकारून चालणार आहे शिवाजी काशिदांचा सा प्रसंग सगळ्यांना माहितीये की शिवाजी महाराजांचं रूप घेऊन मी सिद्धी जोहरकडे जातो असं शिवाजी काशीद म्हणतो आहे मला हे सांगणं यासाठी महत्वाचं सा वाटतं की मित्र हो लढता लढता मृत्यू येणं वे, गोष्ट गु, गु, वेगळी आहे पण मी फक्त मरायला चाललो आहे म्हणून जाणं ही गोष्ट वेगळी आहे शिवाजी काशीदांना माहिती होतं मी लढायला चाललो नाही आहे मी मरायला चाललो आहे तिथं फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे मृत्यू तिथं लढून लढून जिंकण्याची शक्यता अजिबात नाही तिथं आहे तो फक्त आणि फक्त मृत्यू त्या मृत्यूला आलिंगन देण्यासाठी म्हणून शिवाजी काशीत निघाले किवढं थोर बलिदान आहे आणि पुढे शिवाजी काशीदांनी किल्ला लढवला आणि तिकडे घोडखिंडीमध्ये बाजी प्रभू आपल्या मावळ्यांचं उभे होते तोफे आधीन मरे बाजी सांगा मृत्यूला अशी भावना एक मावळास व्यक्त करू शकतो म्हणून मावळ्यांच्या बलिदानानं आणि रक्तानं ही खिंड पावन झाली आणि महाराज म्हटले अरे ही तर पावन खिंड आहे माझ्या मावळ्यांच्या बलिदानानं ती खिंड पावन झाली आहे जबाबदारी अजिबात टाळली नाही की आपला सेनापती पडला म्हणून लढणं कोणीही थांबवलं नाही कोंढाळा जिंकायचा होता पण पुढे आला तानाजी लढता लढता पडला तनाजी पडला म्हणून काही मावळे पळायला लागले तो ताडकर उठला सूर्याजी अरे म्हणतो पळताय कुठे तुमचा बाप इथं भरून पडलाय आणि तुम्ही मागे पळताय तुमच्या परतीचे दोर मी कधीच कापून टाकले परत फिरा लढा मावळे लढले आणि कोंढाणा आला पुरंदरचाही मोठा वेडा फार कठीण झालं होतं प्रचंड अवघड झालं होतं पण मुरारबाजी थोपवून होते दिलेलं खरानं बुरारबाजीनं पाहिलं हा तर मोठा लढवैया दिसतोय हा काही किल्ला जायला तयार नाही ते म्हणतात एखाद्याला हरवणं जर कठीण झालं तर त्याला आपल्याच तंबूत घ्यायचा दिलेलं खान म्हटलं मुरारबाजींना अरे तिकडे काय करतोय काय दिलंय तुला तुझ्या राजानं माझ्याकडे माझ्या तंबूत आहे माझ्यासोबत लढ मुरारबाजी म्हणतोय अरे जा तिकडं माझ्या राजानं मला सगळं काही दिलंय तू कोण मला तिकडे घेणारा आजचा लेख ही निष्ठा आहे असं नाही म्हटलं मुरारबाजी विधान परिषदेवर घेता का असं नाही म्हटलं मुरारबाजी किमान राज्यसभा किमान एक महामंडळ दोन खोके मुरारबाजी म्हटला माझ्या राजानं मला सगळं काही दिलं आहे लढायचं माझं काम आहे मुरारबाजी लढले आणि लढता लढता पडले पण मावळ्यांनी महाराजांना पत्र पाठवलंय मावळे म्हणतायत महाराज मुरारबाजी पडले म्हणून काय झाले आम्ही तैसेच आहोत हिम्मत धरून लढितो असं मावळे महाराजांना पत्र लिहून कळवत आहेत आणि जो एक प्रसंग मला सांगण्याचं फार महत्वाचं वाटतं तो म्हणजे प्रतापरावांचा प्रसंग आहे mm. प्रतापरावांनी बैलो खराला पकडला दया दयावया केली आणि महाराजांनी प्रता, mm. प्रताप प्रतापरावांनी बैलोला सोडून दिलं त्याला दया आली आणि प्रतापराव लिहितात महाराजांना पत्र महाराज आपला विजय झाला प्रतापराव म्हणतात महाराज आपला विजय झाला बैलोल आपल्या तावडीत आला होता दयावया करू लागला आम्ही पुण्य कार्य म्हणून महाराज त्याला सोडून दिलं आपला विजय झाला सगळी हत्यारं सगळं साहित्य आम्ही जप्त केलंय महाराज आपला विजय झाला प्रतापरावांना वाटलं आपल्याला बक्षीसी मिळेल महाराजांनी पत्र वाचलं आणि महाराज संतापले महाराज म्हणत आहेत प्रतापराव सला काय निमित्त केला तुम्हाला कोणी अधिकार दिला होता बैलोलला सोडून द्यायचा बैलोल ही साबाची जात आहे प्रतापराव ती उलटल्याशिवाय राहणार नाही चला काय निमित्त केला तुम्ही तर शिपाईगिरी केली सेनापती असून सुद्धा तुम्ही शिपाईगिरी केलीत प्रतापराव शिपाईगिरी केलीत बैलोलला मारल्याशिवाय रायगडावरती आम्हाला तोंड दाखवू नका महाराजांचे शब्द अतिशय काळजाला सर्र करून गेले प्रतापरावांनी पत्र वाचलं आणि प्रतापराव अस्वस्थ झाले रायगडावरती तोंड दाखवू नका महाराजांचं पत्र आहे रायगडावरती राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी सगळे तयारीला लागलेले आहेत ला अशा स्थितीत मला त्या ठिकाणी हजर राहता येत नाही आहे मला त्या ठिकाणी जाता येत नाही आहे शब्द कासाला भिडले आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं बहलोल पुन्हा उलटला चाळीस हजारांचं सैन्य घेऊन स्वराज्यावरती चालून येतोय ही ये बातमी प्रतापरावांना कळाली प्रतापरावांची मस्तकाची मस्तकात आग झाली प्रतापराव म्हणतायत महाराज म्हणताय तेच झालं बहलोल सापाची जात आहे उलटल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हटले होते आणि तसंच झालं बहलोल पुन्हा उलटलाय प्रतापरावांना ते शब्द आठवले की बहिलोलला मारल्याशिवाय प्रतापगडावर पहिलोला मारल्याशिवाय रायगडावरती आम्हाला तोंड दाखवू नका प्रतापरावांनी होते ना होते सगळे मावळे घेतले होते किती सात फक्त सात जण आणि चाळीस हजाराच्या फौजेवरती तुटून पडले लढले फिडले तलवारीचा जा मारा झाला प्रचंड आग उसळली पण शेवटी लढणार किती चाळीस हजाराची फौज आणि हे होते किती होते सातच सात फक्त सात लढले आणि लढता लढता प्रतापराव पडले धरारतीर्थी पडले प्रतापरावांच्या मृत्यूची बातमी रायगडावरती जाऊन महाराजांना कळाली महाराजांना खूप प्रचंड दुःख झालं महाराज म्हटले प्रतापराव ह्याकरता का तुम्हाला बोललो होतो याकरता बोललो होतो अभे स्वराज्य नवीन आहे तुमची काही जबाबदारी आहे सेनापती म्हणून म्हणून तुम्हाला बोललो होतो तुम्ही असं वेड्यासारखं जावं आणि मृत्यूला आलिंगन द्यावं याकरता बात बोललं नव्हतं हो प्रतापराव हे काय केलं काय केलं आता हा राज्याभिषेक हा सोहळा ही कीर्ती हे सगळं कोणापुढे मिरवायचं आहे तुमच्याशिवाय मी कोणापुढे मिरवायचं आहे प्रतापराव कोणापुढे मिरवायचं हो त्या नेसरीच्या खिंडीमध्ये जाऊन बघा अजूनही प्रतापरावांच्या आणि त्या सगळ्या मावळ्यांच्या स्मृती तशाच जिवंत आहे तशाच जिवंत आहे खालून आग वर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी बनव्यात वेडात मराठे वीर दौडले सात दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा तिच्यावर उठतो अजून मेघमातीचा प्रतापरावांच्या घरी जायचं ठरवलं प्रतापरावांच्या पत्नीना महाराज भेटले आणि राजा कसा असतो मित्र हो हे सांगणं इथं महत्वाचं आहे प्रतापरावांच्या पत्नींना भेटून महाराज म्हणाले ताई काळजी करू नको रतेच कशाला तुझा भाऊ जिवंत असताना तुला रडायची काय काळजी तू रडतेच कशाला प्रतापरावांच्या पत्नी म्हणाल्या महाराज प्रतापराव स्वराज्याच्या कामी आले मला त्याचं दुःख नाही पण ही माझी पोरगी जानकी हिच्या लग्नाची मला चिंता लागून राहिली आहे प्रतापराव असते तर मोठ्या थाटामाठात जानकीचं लग्न झालं असतं तिच्यासाठी वर त्यांनी शोधला असता आता मला जानकीच्या विवाहाची चिंता आहे तिचं लग्न कसं होणार महाराज म्हटलं जानकीचं लग्न जानकीचं लग्न ठरलं प्रतापरावांच्या बुद्धी म्हणायला ठरलं कोणाशी महाराज म्हटले माझा मुलगा राजाराम जानकी राजारामाची बायको होणार राजारामाशी जानकीचा विवाह संपन्न होईल स्टेटस बघितलं नाही कुठेही समानता बघितली नाही आणि बिना हुंड्याचं लग्न पहिलं बिना हुंड्याचं लग्न महाराजांनी त्या काळी केलेलं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला घ्यायचं आहे म्हणून मी वारंवार जे सांगतो की शिवचरित्रातून काय घ्यायचं तर शिवचरित्रातून हे सगळं घ्यायचं आहे हा सगळा विचार शिवचरित्रातून घ्यायचा आहे एक एक गोष्ट अशी घेण्यासारखी आहे पण आम्ही फक्त बेंबीच्या देठापासून जय जयकार करतो गौरव करतो पण जो मूळ विचार आहे त्याच्याशी मात्र फारकत घेत चालतो जय जयकार करायचा आहे ना उत्सव साजरा करायचा आहे नाचायचं आहे का हो नाचायचं आहे ना पण वाचायचं आहे सुद्धा आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे हा जो विचार आहे ही सलगी देणं जे आहे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे हे सगळं सगळं इतिहासातून आपल्याला घ्यायचं आहे म्हणून शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर तुमच्यासमोर करावा लागतो आहे म्हणून ही शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करावी अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे ही श्रद्धा आहे ही तशास तशी आपण ठेवली पाहिजे हा महत्त्वाचा विचार आहे मला नेहमी वाटतं प्रतापराव असतील बाजी प्रभू असतील तानाजी असतील शिवाजी काशीद असतील सूर्याजी असतील या सगळ्यांना पाहून वाटतं की बलिदानाची प्रेरणा नेमकी येते कुठून आपल्या जीवनात आपण काही ध्येय ठरवले असतं आपल्या जगण्याचं काही एक उद्दिष्ट असतं काही मूल्य आपल्या जीवनात आपल्याला महत्त्वाची असतात आणि त्या उद्दिष्टांसाठी ध्येयासाठी आपण प्रसंगी जीव द्यायला सुद्धा सहज तयार होतो आणि एखाद्या राजासाठी जेव्हा जीव द्यायची वेळ येते आणि लोक आनंदाने तयार होतात ना तेव्हा तो फक्त राजा राहिलेला नसतो तर लोकांच्या स्वराज्यासाठीच्या स्वप्नाचा तो, तो प्रतिनिधी असतो त्याच्या तोंडातून अवघड राज्य बोलत असतं महाराजांचं मोठेपण यात आहे शाहिस्ते खानला धडा दिला अफजलखाळाचा वध केला पन्हाळगळ्याच्या वेड्यातून सुटका झाली आग्र्याहून सुटका झाली अनेक किल्ल्यांवर विजय मिळवला यात महाराजांचं मोठेपण आहेच ना पण या पलीकडे सुद्धा महाराज फेटतात दिसतात तेव्हा राजा कसा असावा याचं मूर्तिवंत उदाहरण ते वाटतात राज्य कारभारामध्ये अतिशय निपुण राजनितीज्ञ अहो आपल्या राज्याभिषेकाचा राज्या खर्चही त्यांनी सामान्य जनतेवर कधी लादला नाही वतनदारांवरती कर लावून तो महाराजांनी वसूल केला आहे आणि जर साधा राज्याभिषेक करायचा तर जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याची पद्धत आहे पण राज्याभिषेकाचा खर्चही छत्रपतींनी वतनदारांवर कर्ज कर लावून वसूल केला आहे आणि वतनदारी सगळी मुळीत काढली आहे ही हे शिकायचं आहे शिव क्षेत्रातून श्यामराव निळकंठा पेशवा होता जरा कामात लाच घेतली असं महाराजांच्या लक्षात आलं पहिल्याच तक्रारीत महाराजांनी त्याला काढून आहे आम्ही बसतो ईडीक लावत सी डी दाखवत टीने मत पहिल्याच तक्रारीत छत्रपतींनी त्याला काढून आहे एक शेतकरी येतो महाराजांचा घोडा आणवतो महाराजांनी कारण विचारलं न घाबरता कारण सांगतोय महाराज कर परताव्याचे दोन पैसे मिळाले नाहीत महिना पालटून गेला महाराज म्हटले चल माझ्यासोबत रायगडावरती महाराजांनी शेतकऱ्याला रायगडावरती आणला आणि संध्याकाळ व्हायच्या दोन पैसे नाही तर चार पैसे दिले त्याला उशीर झाला म्हणून दोन पैसे शिल्लक आणि केलं असं की के चार पैसे अधिकाराच्या पगारातून कापले आणि त्याला सांगितलं की काम वेळेवरती झालं पाहिजे हा राजा असतो अहो गवताच्या काडीला भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका हे सांगणारा राजा आदेश सैनिका थेट ना तुटो भाजीचा देठ रे अशी राहू द्या जाग लागो ना गवता आग तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न हे कुठून येते सगळे हे कुठून येते सगळे ही गोष्ट रे आहे साधी रयतेसाठी फक्त ही रायगणाची गादी ही रायगणाची गादी ही गादी रयत्यासाठी आहे म्हणून हे सगळं येत आहे ही गोष्ट आधी तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे स्त्री दाक्षिण्य असेल सगळं जनावरांचे आठवडी बाजार चालावेत तसे महिलांच्या विक्रीचे बाजार चालणाऱ्या त्या काळात महाराजांनी शत्रूच्याही स्त्रीला कधी बंदी केलं नाही हो सापडलेली कुराणाची प्रतही त्यांनी सन्मानानं जपली आणि भेटलेल्या मुसलमान माणसाच्या हवाली केले हिंदू धर्मावरती महाराजांची प्रचंड श्रद्धा होती पण परधर्माचा द्वेष त्यांच्या मनाला कधी शिवला नाही हे सांगणं महत्वाचं आहे हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे कुठेही फोन करून बोलता यावं विमानात बसून कुठेही उडता यावं कॉक फिरवावं आणि नळाला पाणी यावं इतकं सोपं आयुष्य छत्रपतींच्या वाट्याला आलं का अजिबात नाही अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी स्वराज्याचं तोरण मानलं आहे आणि रयतेच्या विकासाचं धोरण तुमच्या माझ्या समोर आहे ही गोष्ट विसरून कशी चालणार आहे आणि लोक मला म्हणतात की शिवचरित्रातून घ्यायचं काय रोजच्या जगण्यात ते आपल्याला कसं उपयोगी पडेल त्यांना सांगावं असं वाटतं की रोजच्या जगण्यातसुद्धा शिवचरित्र किती कामी येतं याची उदाहरणं माझ्याकडे आहेत सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस महाराज कॉन्ट्रॅक्टरला पत्र लिहित आहेत आणि म्हणतायत इंग्रजांकडून शिसं विकत घ्या पण शिसं विकत घेताना मापात काही पाप होतं आहे का बघा इंग्रज मोठी लबाड जात आहे तुमच्या डोळ्यातलं काजळ जुरून देतील तरी पत्ता लागू देणार नाही काय लक्ष आहे छत्रपतींचं काय बारीक लक्ष आहे हे तुमच्या माझ्या कामाचं नाही आहे का, का? इतकंच नाही तर पुढे आणखी महाराज म्हणताय कॉन्ट्रॅक्टरला वाळू वापरताना ती समुद्राच्या पाण्यात धुऊ नका गोड्या पाण्यात धुवा आणि मग वापरा हा छत्रपतींचा विचार आहे हे छत्रपतींचं सांगणं आहे हे रोजच्या जगण्यात तुमच्या माझ्या उपयोगाचं नाही आहे का हा प्रश्न मला विचारायचा आहे मित्र हो हे तुमच्या माझ्या उपयोगाचं आहे म्हणून शिवछत्रपतींचा विचार आज इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या उपयोगाचा आहे म्हणून तो विचार तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे म्हणून शिवचरित्र तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे महाराजांचा जे जे कार्य करत असताना त्यांच्या विचारांचा आदर्श आणि त्यांच्या विचारांची जबाबदारी तुम्हाला मला घ्यावी लागणार आहे ती टाळून अजिबात पुढे जाता येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे जेम्स डग्लस जेव्हा रायगडावरती गेला तेव्हा त्यांना अभ्यास केला आहे आणि तो म्हणतो आहे महाराजांच्या नंतर जेव्हा महाराज गेले त्यावेळी जी परिस्थिती आणि जी स्थिती रायगडाची होती जी संपत्ती साहित्य राजगडाचं होतं तेवढ्या साहित्यानिशी अल्पसाहित्यानिशी रायगड अख्ख्या जगावरती राज्य करू शकला असता हे महाराजांनी करून ठेवलं होतं आपल्या सगळ्यासाठी त्यांच्या पिढ्यांसाठी नव्हतं करून ठेवलं आपल्या सगळ्यांसाठी करून ठेवलं होतं एकही गड नाही हो संभाजीगड जिजाऊगड सगळी नावं बघा स्वतःच्या नावावर काहीच केलेलं नाही आहे सगळं तुमच्या माझ्यासाठी केलं आहे सगळं आपल्यासाठी केलं आहे म्हणून हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं शिवचरित्राचा अभ्यास करायचा आहे तो यासाठी शिवचरित्राचा जागर करायचा आहे तो यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा मला मला सांगावं असं वाटतं की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांना आठवायचं आहे तर यासाठी आणि म्हणून या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवविचारांचा जागर करत असताना हा प्रत्येक विचार इथून पुढे आपल्या मनात असावा आणि तुम्ही तो तुमच्या मनात राहू न देता जनात पोहोचावा ही अशी अपेक्षा मी या व्यासपीठावरून व्यक्त करतो शिवविचारांना अभिवादन करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र